वर्ध्यातील भाजपचे पहिले खासदार विजयराव मुडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. भाजपचे माजी खासदार विजयराव मुडे यांना आवरी येथील निवासस्थानी शनिवारी सायंकाळी 7 वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. विजयराव मुडे हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 महिन्यांचं सरकार असताना वर्ध्यात भाजपचे खासदार होते. खासदार होण्याअगोदर ते 1995 मध्ये राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार राहिले आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढले होते. विजयराव मुडे हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सरकारमध्ये निवडून आले होते. वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे पहिले खासदार म्हणून विजयी झाले. विजयराव मुडे यांनी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात काम केले. त्यानंतर भाजपच्या माध्यमातून लोकांची सेवा करत कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा जनमानसावर उमटविला. विजयराव मुडे यांनी सहकार क्षेत्रात वर्धा नागरी सहकारी बँकेचे संचालक, पूर्ती समूहाचे संचालक म्हणून उत्तम काम केले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ असायची. त्यांचे संघटन कौशल्य खूप चांगले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.